वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बीटी मसल्याचा आरोप म्हणजे चोराचा उलटा बोंब, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य. बहुजन वंचित आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून सातत्याने हा आरोप केला जात असल्यामुळे काँग्रेसनेच भाजपबरोबर सौदा केला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित आघाडीची गेल्या लोकसभेतील मतांची टक्केवारी पाहता भाजपलाही धडकी भरली आहे. अमित शाह, शरद पवार, सोनिया गांधी, नितीन गडकरी यांची 10 सप्टेंबर रोजी बैठक झाली होती. हा धागा पकडत असे देशावर कोणतं संकट आलं आहे म्हणून ही मंडळी एकत्र आली, असा सवालही त्यांनी केला आहे. वास्तविक वंचितांच्या हातात सत्ता जाईल म्हणून प्रस्थापित वर्ग धास्तावला असल्याचंही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. एकाच दिवशी मतदान होते हे फार चांगलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. काउंटिंग हे जे आहे हे दुसऱ्या दिवशी व्हायला पाहिजे. हे दुसऱ्या दिवशी न होता हे 3 दिवसानंतर होत आहे. या 3 दिवसामध्ये काहीही गडबडी होऊ शकतात, त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनकडे आम्ही असायला पत्र पाठवणार आहोत की त्यांनी काउंटिंग दुसऱ्या दिवशी ताबडतोब सकाळी त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आम्ही 288 जागा मित्र पक्षांबरोबर त्या ठिकाणी लढणार आहोत. लोकसभेमध्ये जसं आम्हाला 41 लाख मतं मिळाली याचा अंदाज कोणालाही नव्हता, त्याच पद्धतीने याही वेळेस महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल दिले लागले. आश्चर्य मान्य येऊ नये, लहान मायक्रोस्कोपिक ओबीसी जो आहे या मायक्रोस्कोपिक ओबीसी मध्ये जागृती निर्माण झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तो थोडा सासर होता, पण आता त्याची ही शासनता संपलेली आहे आणि मनातली भीती सुद्धा संपलेली आहे. तेव्हा आम्ही एक्सपेक्ट हे करतो की यावेळेस फार मोठ्या प्रमाणात लहान ओबीसी मायक्रोस्कोपिक ओबीसी हा वंचित बहुजन आघाडीकडे वळलेला असेल. मायक्रोस्कोपिक ओबीसी हा प्रत्येक मतदारसंघामध्ये 28% पासून ते 40% पर्यंत आहे, ज्याच्यामध्ये मराठा समाज नाही, धनगर नाही, माळी नाही, वंजाळी नाही किंवा लिंगायत. तेव्हा आम्ही असायला मानतो एवढी वर्ष या मायक्रोस्कोपिक ओबीसीला कोणी रेकग्नाइज केली, म्हणजे मान्यता दिली नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही, इज्जतही दिलेली नाही. प्रत्येक वेळेस त्याला मतासाठीच वापरण्यात आलं आणि धार्मिक संघटनेने मुसलमानांशी दंगल करण्यासाठी वापरण्यात आलं.
पहिली यादी जाहीर होईल. या पहिल्या यादीमध्ये पहिली यादी आमची मायक्रोस्कोपिक ओबीसीची असेल. त्यानंतर मुसलमानांची आणि त्याच्यानंतर मग जनरल लिस्ट ही. काँग्रेस पक्ष, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांकडे आपण पाहिलं तर एक जातीय स्वरूप आपल्याला दिसत. आम्ही ती यादी उभी करतो, यादी जाहीर करणार आहोत. ही यादी सर्वांना समावेश करून घेणारी असते. आम्ही म्हणतोय की आम्ही वंचित आहोत, आम्ही आमचं वंचितपणा झालो, यापुढे कोणी वंचित होणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता आहे. कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये अंगणवाडी सेविका आहेत, आशा या सेविका आहेत, एनआरएचएम याच्या खाली ग्रामीण आरोग्य केंद्रामधला 25,000 कामगार आहे. या सगळ्यांना वेट बिगार म्हणून वापरल्या जात आहे. आज आशा या ज्या सेवा देतात त्यांचा मोबदला 1600 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.